स्टार्ट। हेलो एवरीबॉडी, इन द प्रीवियस वीडियो वी हैव सीन द मीनिंग ऑफ द एक्रोस्टिक दैट इज स्मार्ट। आई एक्सप्लेन व्हाट डू ऑल दीज लेटर्स स्टैंड फॉर। एस स्टैंड्स फॉर स्पेसिफिक, M stands for measurable, then A stands for achievable, R stands for realistic, and T stands for time bound. So your aim, your goal should be smart. तुमचं गोल, तुमचं ध्येय हे स्मार्ट असलं पाहिजे, उत्तम, चांगलं, छान असलं पाहिजे। स्मार्ट आपण नाही बोलताना म्हणतो का ती स्मार्ट गर्ल आहे, तू खूप स्मार्ट आहे अशा अर्थाने, तर इथे अर्थ उत्तम अशा प्रकारचं, द बेस्ट। परंतु सर्व ॲक्रॉस्टिकचे जेवढे लेटर्स आहेत त्याच्यामध्ये देर आर 5 लेटर्स अँड यू शुड नो द मीनिंग ऑफ इच लेटर। तुम्हाला प्रत्येक लेटरचं सांगता आलं पाहिजे, हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे या धड्यातला। मी तर थोडा वेळ असं म्हणेल, बाकीच्या गोष्टी येण्यापेक्षा एखादा तुमची कशी टेस्ट घेईल, हां, स्मार्ट हे जे 5 लेटर आहेत हे आम्हाला समजून सांग बरं। यसचा अर्थ काय, एमचा अर्थ काय, ए आर टी आम्हाला खुलासा कर, ते आपल्याला सांगता आलं पाहिजे एकेका शब्दामध्ये। नाउ वी शॅल गो टू, मला वाटतं टाइम बाउंड राहिलेलं आहे आपलं, आज आपला टाइम बाउंड पासून सुरुवात करायची आहे। आता तुम्ही टाइम बाउंडचा अर्थ लिहून घ्या, ओपन युअर बुक्स अँड नोटबुक्स, ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 23 अँड राईट डाऊन द मीनिंग ऑफ टाइम बाउंड। वेळेची मर्यादा, वेळेची मर्यादा। टी स्टँड्स फॉर टाइम बाउंड, म्हणजे युअर गोल मस्ट बी अचीव्ड इन अ फिक्स्ड टाइम, इन अ फिक्स्ड टाइम, एका निश्चित वेळेमध्ये तुमचं ध्येय पूर्ण केलं गेलं पाहिजे। त्याचा खुलासा करण्या अगोदर मी तुम्हाला एक फार छान उदाहरण मराठीत सांगतो किंवा त्याचं लगेच इंग्लिशमध्ये पण करतो। सपोज यू नो द कोर्स ऑफ MBBS, यू बिकम ए डॉक्टर आफ्टर कम्प्लिटिंग MBBS, इट इज ए कोर्स ऑफ 5 इयर्स, बट यू टूक 7 इयर्स, 8 इयर्स, 9 इयर्स, इट इज ऑफ नो यूज। तुमचा MBBSचा कोर्स 5 वर्षात पूर्ण झाला पाहिजे, वेळेची त्याला मर्यादा असते, ठरलेल्या वेळेतच झाला पाहिजे, दिस इज कॉल्ड टाइम बाउंड। आता एखाद्या विद्यार्थ्याने 5 वर्षाच्या कोर्सला 7-8 वर्ष लावले, इट इज ऑफ नो यूज, आणि असंच काही केसेसमध्ये घडलेलं आहे। आता आपण आपल्या खुलास्याकडे जाऊ, लुक इन टू युअर बुक टाइम बाउंड। एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल, प्रत्येक ध्येयाबद्दल तुमचं काय निश्चित करा, मानक निश्चित करा। ध्येय ठरवताना मानक, मला वाटतं पॅरामीटर्स हा शब्द मी कालच तुम्हाला समजून सांगितला, मानक, मानक। आता तुम्ही म्हणाल मानक काय, कुठलंही ध्येय निश्चित करताना त्याचं मानक निश्चित केलं पाहिजे, ॲज इट विल हेल्प, त्याची मदत होते कशाला, इन्क्रीज फोकस, लक्ष केंद्रित करण्यासाठी, लक्ष वाढविण्यासाठी मदत होते, अँड अकाउंटेबिलिटी। आता शब्द अवघडे, लिहून घ्या अकाउंटेबिलिटी, ACOUN TABILITY, अकाउंटेबिलिटी। याला सिमिलर वर्ड घ्या रिस्पॉन्सिबिलिटी, RESPONSIBILITY, रिस्पॉन्सिबिलिटी, मराठी जबाबदारी।
आता बघा याचा कशाला उपयोग होतो, ॲज इट विल हेल्प इन इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. आपल्याला आपली जबाबदारी कळते, वेळेची मर्यादा त्याला असते हे जर तुम्हाला समजलं ध्येय प्राप्त करायला, तर मग आपोआप जबाबदारी आली. टू रेड्यूस वेट, सपोज यू वॉन्ट टू रेड्यूस युअर वेट, तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे. वी नो हाऊ टू गो अबाउट इट, आपल्याला माहिती असतं आपण कसं जायचं ते आणि किती वेळात कमी करायचं ते. इट हॅज ए टाईम लिमिट. सपोज यू वॉन्ट टू रेड्यूस युअर वेट अँड यू आर स्पेंडिंग द होल ऑफ युअर लाईफ, इट इज ऑफ नो यूज. तुम्ही सगळं आयुष्यच खर्च करायला लागला ते वजन करण्यासाठी, चालणार नाही. त्यांनी वेट रेड्यूस करायचं एक्झाम्पल टाईम बाउंडमध्ये दिलं, एवढं लक्षात ठेवा. बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड, पण कायम वेळेचं भान ठेवून ॲक्शन, इट नेवर बिकम्स अ रियालिटी. वेळेचं भान ठेवायचं, कृती करायची, म्हणजे दररोज एक्झरसाइज करायचा, तर ते वस्तुस्थितीमध्ये येतं, तर ते आपण प्रॅक्टिकली बरोबर करू शकतो. इट मे बी एक्झरसाइज. बघा पुढं सांगितलं, यू वॉन्ट टू रेड्यूस युअर वेट सो यू विल हॅव टू डू रेग्युलर एक्झरसाइज, धिस इज कॉल्ड ॲक्शन. ही कृती आहे आणि ती करायला पाहिजे. डायट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स, देर आर टू अदर थिंग्स. तुमचा आहार व्यवस्थित असला पाहिजे आणि यू शुड बी स्ट्रेस फ्री, ताण तणाव मुक्त तुम्ही असलं पाहिजे. म्हणजे काय, वजन जर कमी करायचं असेल तर टाईम बाउंड इज नेसेसरी. दुसरी गोष्ट, एक्झरसाइज इज कंपल्सरी, डायट इज नेसेसरी अँड यू शुड बी स्ट्रेस फ्री. तुम्ही तणावमुक्त असायला पाहिजे. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड. या तिन्ही चारही गोष्टीचा सराव करायचा आणि ते अंमलात आणायचं विदाऊट हेजिटेशन. अजिबात टाळाटाळ न करता या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे. हे दोन शब्द वहीतले आहेत, तुम्हाला इंग्लिश बोलताना उपयोगी पडणार आहेत. विदाऊट हेजिटेशन, HESITATION. विदाऊट हेजिटेशन, टाळाटाळ न करता. लेट अस गो अहेड. डाऊट ऑर इनडिफरन्स, काही शंका आली, संशय आला, मतभिन्नता झाली, बट विद इन अ डेड लाईन, पण ठरलेल्या काळामध्ये, ठरलेल्या वेळामध्ये. डेड लाईन याचा अर्थ होतो फिक्स्ड टाईम. ठरलेल्या वेळात ही गोष्ट कमी करायची, तुमचं वजन कमी करता येईल. काय काय उपाय सांगितले आपण ते आता पाहिले. लेट्स गो टू अनादर पॅरेग्राफ. विजन्स, पहिल्याच दिवशी पाहिलं स्वप्ने. विशेष इच्छा, इंटेन्शन्स हेतू. अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल, दीज थ्री थिंग्ज आर व्हॅल्युएबल. या तीन गोष्टी मौल्यवान आहेत. आय रिपीट दॅट सेंटेन्स, विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, ते आपल्या कल्पनाशक्तीला स्पार्क करतात, म्हणजे चेतना देतात. अँड एनकरेजस, आणि आपला प्रेरणा देतात. टू डिफाईन, काय ठरवण्यासाठी. वेअर वी वॉन्ट टू रिच, आपणाला कुठं पोहोचायचं आहे हे निश्चित करण्यासाठी ह्या गोष्टी आपणाला मदत करतात. इन ऑर्डर टू गेट देअर, म्हणजे इन ऑर्डर टू रिच देअर, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. आता इथे खूप छान फ्रेज आली, फ्रेजेस वाक्यात उपयोग करायला येतात, तुम्हाला माहिती आहे. ही फ्रेज लिहून घ्या, इन ऑर्डर टू, इन ऑर्डर टू च्यासाठी. इन ऑर्डर टू चा अर्थ होतो च्यासाठी. आता इफ यू वॉन्ट टू रीच युअर गोल, म्हणजे इन ऑर्डर टू रीच युअर गोल, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी. मग तुम्हाला प्रेरणा मिळते, तुमची कल्पनाशक्ती स्पार्क होते. वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ,
आता आपल्या जीवनातलं चित्र स्पष्ट पाहिजे, सरळ पाहिजे. आता डाऊन टू अर्थ या फ्रेजचा अर्थ असा आहे, सरळ जी व्यक्ती असते, सरळ वागणारी व्यक्ती असते, तिला ही फ्रेज वापरतात. आता ही पण फ्रेज वाईट लिहून घ्या, डाऊन टू अर्थ, सरळ मार्गी. डाऊन टू अर्थ, सरळ मार्गी. आता इंग्लिशमध्ये लिहा रियल, रियल ऑब्लिक प्रॅक्टिकल, रियल ऑब्लिक प्रॅक्टिकल, PRACTICAL. म्हणजे आणखी एक अर्थ होतो व्यावहारिक, असा पुढेही परत दुसरा अर्थ लिहा. सरळ माणसाच्या, सरळ मानाच्या माणसाला, व्यावहारिक माणसाला डाऊन टू अर्थ म्हणतात. आपण एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, फॉर एक्झाम्पल, अनिल राव इज ए डाऊन टू अर्थ पर्सन. नीट ऐका, अनिल राव इज ए डाऊन टू अर्थ पर्सन. अनिल राव हे सरळ मनाची व्यक्ती आहे, व्यवहारी व्यक्ती आहे. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज, आणि त्याचा आपल्याला प्लॅन ठरवायला उपयोग होतो. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली. आपण काय करतो याच्यामध्ये काय ओतो, त्याला क्वालिटी असते आणि एनर्जी असते, ऊर्जा टाकतो आपण त्याच्यात. वी पुट फोर्थ म्हणजे टाकतो, डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स, आणि त्याचा परिणाम आपल्याला मिळतो. लाईफ इज समथिंग लाईक ए ट्रम्पेट. आता बघा लेखकाने इथं काय सांगितलं, जीवन हे कसं असतं, तुतारीसारखं असतं, रणसिंगासारखं असतं. म्हणजे तुम्ही आधी ट्रम्पेटचा अर्थ लिहा, ए ट्रम्पेट, TRUMPET, ट्रम्पेट, तुतारी ऑब्लिक रनसिंग. आता ही ओळ महत्वाची विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठी. मी परत वाचतो, अर्थ सांगतो. लाईफ इज समथिंग लाईक ए ट्रम्पेट, जीवन हे काहीसं तुतारीसारखं असतं, रणसिंगासारखं असतं. इकडं बघा, आता आपण काय करतो, तुतारी वाजवताना, रणसिंग फुंकताना हवा त्याच्यात भरतो की नाही भरतो, त्यात हवा आपल्या तोंडाने फुकल्याशिवाय आवाज येत नाही. तसंच जीवनाच्या ध्येयाचं आहे, तुम्हाला काहीतरी ओतावं लागेल, काहीतरी टाकावं लागेल, काहीतरी इनपुट करावं लागेल तर आउटपुट येईल ना, बरोबर आहे का नाही. काहीतरी द्यावं लागेल तर काहीतरी मिळेल, काहीतरी त्याग करावं लागेल तेव्हा काहीतरी मिळेल, असा त्याचा अर्थ आहे. बघा ती ओळ परत एकदा पहा. लाईफ इज समथिंग लाईक ए ट्रम्पेट, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, आपण जर काही दिलंच नाही, काही टाकलंच नाही, वी कांट गेट एनिथिंग आउट, आपल्याला परत काही मिळू शकत नाही. या शेवटच्या दोन ओळीमध्ये जवळजवळ या सगळ्या टाईम बाउंडचा अर्थ सामावलेला आहे. आपणाला काहीतरी द्यावं लागतं तर आपणाला काहीतरी परत मिळतं. म्हणजे जीवनामध्ये एक रूल आहे, इंग्लिशमध्ये त्याला सांगतात गिव अँड टेक फॉर्म्युला म्हणतात. याला गिव अँड टेक, काहीतरी द्या तरच काहीतरी मिळेल. लास्ट पॅरेग्राफ, सक्सेस इज ए वॉक इन द डार्क. आता हेही वाक्य तू विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. एक प्रकारचं सुविचार आहे, एक प्रकारचं कोटेशन आहे. कोटेशन, आता पाठीमागं कोटेशन दिलेले आहेत म्हणून हे कोटेशन तुम्ही समजून घ्या. आठवीलाही तुम्हाला कोटेशन होतं, बघा तुम्हाला आठवतं का. आता मी परत अर्थ सांगतो, सक्सेस इज ए वॉक इन द डार्क, यश म्हणजे काय, अंधारात केलेली वाटचाल. यश हे सोपं नसतं, त्याला चाचपडावं लागतं, ती अंधारातली वाटचाल असते. मग आता तुमच्यापैकी कोण उत्तर देतं माझ्या प्रश्नाचं. मी आय रीड द सेंटेन्स अगेन. Success is a walk in the dark. Can you add a question tag to this sentence? I have just taught you this topic. And very good sentence. Is there? Is becomes isn't. And what pronoun would you use for success? It is simple, it. So your answer must be isn't it. Let's go ahead. फाइंडिंग द राईट फुटिंग, योग्य पाऊल वाट सापडणं. फुटिंगचा अर्थ लिहा, फुटिंग, FOOTING, पाऊल वाट. फुटिंग म्हणजे पाऊल वाट.
आता फुटिंग हे इमारतीला फुटिंग असतो. फुटिंगचे वेगळे वेगळे अर्थ आहेत, पाच सहा अर्थ आहेत फुटिंगचे. इथं अर्थ पाऊल वाटे म्हणून मुद्दाम इमारतीचं तुम्हाला उदाहरण दिलं. फुटिंग करावं लागतं जमिनीमध्ये आधी, तेव्हा इमारत उभी राहते. इथं अर्थ पाऊल वाटे, एवढा पॅराग्राफ आपण संपवून टाकतो. फाइंडिंग द राईट फुटिंग प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स. आता बघा, योग्य पाऊल वाट शोधणं आणि कौशल्यावर प्रभुत्व मिळवणं, मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस आणि दुसऱ्या ठिकाणी जाणं, ऑल डिपेंड ऑन कशावर अवलंबून असतं, हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. आपण ती समस्या कशी हाताळतो याच्यावर या गोष्टी अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर. आता बघा, वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम वेअर वी आर. आता जिथं आहोत ना तिथून सुरुवात करायची, म्हणजे ध्येयाकडे जायचं. हे वाक्य पुन्हा एकदा वाचतो. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. याचा अर्थ असा आहे, जिथून सुरुवात करायची, जिथं जायचं, त्याची पाऊलवाट आपणाला इथे सापडते. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप आणि जेव्हा आपण पुढचं पाऊल उचलतो, इट शुड सपोर्ट, त्याचा आपणाला आधार मिळायला हवा. अँड होल्ड अस विदाउट ए क्रॅक. आणि त्याने, त्या दुसऱ्या पावलाने आपल्याला भक्कम आधार द्यायला हवा. नव्हे आपल्याला भक्कम आधार मिळतोच. शेवटचे शब्द लिहा, विदाउट अ क्रॅक. ही फ्रेज आहे, विदाउट अ क्रॅक. न डगमगता, न घाबरता. नाव द लेसन इज ओवर. आता या लेसनमध्ये कोणता भाग परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे मी तुम्हाला ते आज सांगणार नाही, कारण आपला व्हिडिओ चालू आहे. आपलं ज्या वेळेला आपण एकत्र येऊ, या धड्यामधला कुठला भाग करायचा तेवढाच करायचा आहे, त्यामुळे तुम्ही विचकायचं काही कारण नाही. नाव लेट्स गो बॅक, ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 34 क्वेश्चन नंबर 1. आता तिथंच बसल्या बसल्या तीन शिलिनी लिहायला हरकत नाही. नाव आय रीड द क्वेश्चन. सोपाय. कम्प्लीट द फॉलोइंग वेब विथ द वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट अँड द गिवन टायटल. धड्याशी संबंधित आणि जे काही टायटल दिलंय त्याचा विचार करून, तिथं जे काही आलंय त्याचं विचारात घेऊन खालचं वेब पूर्ण करायचं. ॲट द सेंटर देअर इज द टायटल. कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस. व्हॉट इज द टायटल? कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस. अँड देअर आर 7 to 8 बॉक्सेस भरायचे आहेत आपल्याला. आता अर्थ कळाला का बाबा हो? त्याशिवाय कळणार नाही. हा कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस, यशाचे कोणते कोणते घटक आहेत. आता मला तुम्ही सांगा, ॲक्रॉस्टिकमधले सगळे येतील का नाही? हां, मग हा प्रश्न अवघड आहे का? अजिबात सोपा नाही. हां, अजिबात, मग अजिबात अवघड नाही, फार सोपा आहे. मग आपण एकेकाने सुरुवात करू. पहिलं तुम्ही काय सांगू शकता? स्पेसिफिक सांगणार का नाही? नंबर 1 स्पेसिफिक कुणीकडून दिल्या तुम्ही? एक प्रश्न आत्ता होऊन जाईल. नंबर 2 मेजरेबल. अब सगळं पाठीमागं दिलंय ना, मेजरेबल. नंबर 3 त्याच क्रमाने तुम्ही मला सांगितलं तरी चालेल. मेजरेबल नंतर आहे अचीवेबल. अचीवेबल, अचीवेबल नंतर आहे रिअलिस्टिक. रिअलिस्टिक नंतर आहे टाइम बाउंड. आता हे एवढे ते 5 झाले, परंतु पुढे आलते ना काही. आता तुम्ही पुढचं लिहा, बिल्डिंग एक्सपर्टाइज, कौशल्य निर्मिती करणे. बिल्डिंग BUILDING एक्सपर्टाइज. एखादा स्किल लिहिल काहीच फरक पडत नाही, कारण समानार्थी शब्द येते कौशल्य. आणखी काय सांगितलं आपण? आयडेंटिफाईंग एरियाज. तिथं लिहा तुम्ही आयडेंटी, IDENTIFYING आयडेंटिफाईंग एरियाज, ARES म्हणजे काय? क्षेत्र तर कळलं पाहिजे की नाही, की आपण कुठे चालू. हां, मेडिकलची निवड केली जमन का नाही?
याला म्हणतात आयडेंटिफाईंग एरियाज. आणि शेवटचं ट्रॅकिंग प्रोग्रेस, TRACKING, ट्रॅकिंग प्रोग्रेस. आत्ताचे आपण दोन तीन जे ॲडिशनल घेतलेले आहेत ॲक्रॉस्टिक सोडून, ते पाच सोडून, कारण बॉक्सेस तेवढे आहेत, पण हे तीन धड्यात आलेले आहेत, म्हणून हे सर्व टायटल रिलेटेड आहेत. मी सगळे वाचतो, वहीत बॉक्सेस बघा. आत्ताच्या आत्ता जागेवर प्रश्न झाला. नंबर वन स्पेसिफिक, नंबर दोन मेजरेबल, नंबर थ्री अचीवेबल, नंबर फोर रिअलिस्टिक, फाईव्ह टाईम बाउंड, सिक्स बिल्डिंग एक्सपर्टाईज, सेवन आयडेंटिफाईंग एरियाज किंवा सिलेक्टिंग एरियाज म्हणू शकता तुम्ही, सोपा शब्द, क्षेत्र निवडायचं असतं, अँड द लास्ट वन ट्रॅकिंग प्रोग्रेस. आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला घरी सोडवायला सांगितला होता, तुम्ही सोडवला असेल अशी मला अपेक्षा आहे. फक्त त्या प्रकारचं एक्झाम्पल द्यायचं एवढंच होतं त्याच्यामध्ये, बाकी काहीच नाही. नाव कम टू क्वेश्चन नंबर थ्री, एवढं आपण संपू फक्त, आता एक दोन मिनटाचं काम आहे. क्वेश्चन नंबर थ्री, आय रीड पेज नंबर 25. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, खालील विधाने पूर्ण करा. क्वेश्चन नंबर थ्री, मला वाटतं पहिलं धडा चालू असताना सांगितलं दिसतंय बरं का, का नाही सांगितलं बघू आपण. स्मार्ट गोल्स आर, स्मार्ट गोल्स असतात, उच्च ध्येय असतात. सांगता तुम्ही कसं कम्प्लीट करणार, आहे तिथं धड्यामध्ये पाठवा, लिहा ए मेथॉडॉलॉजी, आणि डोक्यात ठेवा आता ए मेथॉडॉलॉजी. इथं आहे ते लाल शाही ते मला वाटतं, हां ए मेथॉडॉलॉजी ऑफ थिंकिंग सगळं लिहायचं लाल शाही मधलं. आता पेज नंबर 22 वर जे लाल शाहीत आहे ना ते लिहायचं, सगळं लिहायचं. मी वाचतो, स्मार्ट गोल्स आर ए मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट एवढंच लिहायचं, सक्सेसपर्यंत, पुढं जायची गरज नाही, सक्सेसपर्यंतच घ्या, पुढचं उपयोगाचं नाही. नंबर टू, टू व्हॅल्युएबल ॲसेट्स ऑफ सेटिंग गोल्स आर, घेतलेलं आहे आपण हे पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे तुम्हाला, याच्यावर मी क्वेश्चन दिला आहे, क्वेश्चन व्हॉट आर द टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, आहे की नाही, पहिल्या दिवशी घेतला, छोटे प्रश्न दिले होते पण सिम्पल फॅक्च्युअल त्याच्यामध्ये प्रश्न घेतला, त्याची ही गाळलेली जागा दिलेली आहे, तुम्हाला भरतच आलं पाहिजे, ते उत्तर पहा आणि इथं पूर्ण करा. बाकीच्या प्रश्नांची चर्चा, ग्रामर वगैरे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत, तुम्ही चिंता करायचं काही कारण नाही. थोडासा डिफिकल्ट लेसन वाटेल पण पुन्हा पुन्हा वाचला आणि मतलब असं केलं की धडा सोपा होतो. वी शॅल कंटिन्यू टुमारो, आय स्टॉप हियर.